कोणताही नवीन प्रकल्प म्हणजे यामध्ये कंडिशन एकच आहे की जो प्रकल्पामधून माल तयार होईल प्रोडक्ट तयार होईल नवीन बिझनेस लावू शकतो जसं की हळद उसात माल एक्सपिरियन्स फाईन होता ती सुद्धा वाट काढून टाकण्यात आलेली आहे. बऱ्याचशा गोष्टी शिथिल करण्यात आल्या त्याचा पहिला ओडीओपी म्हणजे नवीन कोणताही बिझनेस लावू शकता. त्यानंतर या पद्धतीची सक्सेस स्टोरी सर्व 100 लोकल कृती असणार आहे. तर एक चांगलं काम आपण केलेलं आहे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आणि चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट आपण मिळवलेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन. आपला जर जिल्हा आपण बघितला यवतमाळ जिल्हा पूर्णपणे कृषी प्रधान जिल्हा आहे. पूर्णपणे कृषी व्यवस्थेवरती आपल्या जिल्ह्यातून सेंद्रिय शेतीच्या पद्धतीने आपण काम सुरू केलं. हे सर्व करत असताना वेळोवेळी आपण वेगवेगळ्या विभागाच्या वतीने सहकार्य घेतो आहे. केविकेच्या वतीने तांत्रिक सल्ला कसा घेता येईल, जिल्हा कृषी विभागाच्या वतीने वेगवेगळ्या योजना आपल्यापर्यंत कशा मिळवून देता येईल, आणि हे सर्व करत असताना ज्यांच्या अध्यक्षतेखाली ज्यांच्या मार्गदर्शनात आपण काम करतो माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय सीओ सर या सर्वांच्या वतीने आपण आपल्यापर्यंत अधिकाधिक लाभ कसा देता येईल या दृष्टीने आपण नेहमी काम करत असतो. आणि हे करत असताना मागच्या 3 वर्षापूर्वी आपण सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यातून 100 लोकल ग्रुप आपण आधी तयार केले आणि त्या लोकल ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस करून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांना वळवण्यात आपण यशस्वी झालो आणि त्यामधून 1330 शेतकऱ्यांसोबत आपण काम केलं आणि हे करत असताना 530 हेक्टरवर आपण काम करतो आहे.